सातारा लोकसभेसाठी आज चुरशीनं मतदान होतंय. कराड तालुक्यातील रेटरे बुद्रुक काले वाठार येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या आज सकाळपासून भल्या मोठ्या ज्या रांगा होत्या त्या पाहायला मिळाल्या. भर उन्हात सुद्धा मतदार जे होते ते मोठ्या संख्येने बाहेर पडलेले होते. कालेगावात देखील मतदारांचा उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या चुरशीनं जे मतदान जे आहे ते सध्या तरी चार गावामध्ये मला पाहायला मिळालंय. सध्या आपण दृश्य पाहताय रेटरे बुद्रुक वाठार काले परिसरातील मतदारांच्या ज्या रांगा आहेत त्या कशा प्रकारे लागलेल्या आहेत. आता आपण आढावा घेतोय वेगवेगळ्या मतदार केंद्रावर. असलम मुल्ला कराड वार्तासाठी काले येतो. सातारा लोकसभेसाठी आज चुरशीचं मतदान सुरू आहे. मी सध्या कराड तालुक्यात रेटरे बुद्रुक या गावामध्ये आहे. मतदारांचा उत्साह आहे आज सकाळपासूनच या गावामध्ये पाहायला मिळतोय. आपण दृश्य पाहताय मतदान केंद्रावरची कशा प्रकारे रेटरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावर चालले आहेत त्याची सध्या दृश्य आपण रेटरे बुद्रुक येथून पाहत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार जे आहेत त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. रेटरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावरची आपण दृश्य पाहत आहे. रेटरे बुद्रुकमध्ये मोठा उत्साह जो आहे मतदारांचा तो पाहायला मिळाला आहे. सातारा लोकसभेसाठी चुरशीनं मतदान होतंय. वाठारच्या मतदान केंद्रावरची सध्या आपण दृश्य पाहत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या वाठार येथील मतदान केंद्राच्या बाहेर लागलेल्या आहेत त्याची सध्या आपण दृश्य पाहत आहे. एकंदरीत रेटरे वाठार काले या भागात मतदारांचा जो उत्साह आहे तो आज सकाळपासून पाहायला मिळाला आहे. ही वाठार येथील मतदान केंद्रावरची आपण दृश्य पाहताय. मतदारांचा जो उत्साह आहे तो आज सकाळपासून वाठार या मतदान केंद्रावर दिसून येतोय. लोकसभेसाठी आज चुरशीनं मतदान होत आहे आणि वाठार येथील मतदान केंद्रावरची आपण सध्या दृश्य पाहत आहे. महिलांच्या ज्या रांगा आहेत महिला मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येने सध्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आणि मतदान केंद्रावरून आपण हे दृश्य पाहत आहे. सातारा लोकसभेसाठी आज चुरशीनं मतदान होत आहे. मी कराड तालुक्यातील काले गावामध्ये आहे. मतदारांचा उत्साह आपण पाहत आहे. कडक उन्हात देखील मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उतरलेले आहेत. हे काले गावातली सध्या आपण दृश्य पाहत आहे. काले येथील मतदान केंद्रावरचा उत्साह आपण पाहू शकताय. काले येथील मतदान केंद्रावरची दृश्य आहेत. मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत.